Hi students, in today's, in today's video, we are going to discuss our remaining first practical. In that, we will discuss to study morphology, microscopy, powder characteristics of given Kurchi bark. What is the practical, sir? To study morphology, microscopy, powder characteristics of given Kurchi bark. सिनॉनिम हॉलर हेन्ना कुर्ची इन हिंदी सिनॉनिम मोस्टली हॉलर हेन्ना बायोलॉजिकल सोर्स कुर्ची बार्क कन्सिस्ट ऑफ ड्राइड स्टेम बार्क ऑफ हॉलर हेन्ना अँटी डिसेंट्रिका वॉल बिलॉंगिंग टू फॅमिली अपोसायन एसी ए कुर्ची बार्क अँटी डिसेंट्रिका कशासाठी यूज केलं जाईल हे त्या बायोलॉजिकल सोर्स मधे अपने कहते हैं हॉलरहना एंटीडिसेट्रिका बिलोंगिंग टू फैमिली अपोसाइनेसिए कुर्ची बार्क कंसिस्ट ऑफ ड्राइड स्टेम बार्क ऑफ हेलोर हिन्ना एंटी डिसेट्रिका बिलोंगिंग टू फैमिली अपोसाइनेसिए ज्योग्राफिकल सोर्स का द प्लांट इज फाउंड थ्रूआउट इंडिया असेंडिंग अप टू वन थाउजेंड टू फिफ्टी

Longitudinally and transversely, the size and thickness vary from piece to piece. Outer surface is buff to reddish reddish brown, and bears numerous prominent circular or transversely elongated horizontal lenticels and longitudinal wrinkles.

ब्राऊन आणि येलोइश पोर्शन असला तसा आहे स्ट्रायटेड आहे लेंटी सेल्स ऑरिजन्टली आहेत त्याच्यानंतर रिंकल्स आहेत हे त्याच्यावरतीच टेक्स्चर दिसून येतं ह्या पीसवरती इमेजमध्ये दाखवलं त्यामध्ये द पीसेस ऑफ कुर्ची बार्क आर स्मॉल अँड रिकर बोथ लॉन्जिट्युडनली अँड ट्रान्सवर्सली द साईज अँड थिकनेस व्हॅरी फ्रॉम पीस टू पीस outer surface is buff to reddish brown and bears numerous prominent circular or transversely elongated horizontal lenticels and longitudinal wrinkles the thicker piece show numerous yellowish warts inner surface cinnamon brown longitudinally striated frequently with portions of pale yellow wood attached fracture is brittle and splintery the taste is acrid and bitter while the odor is not distinct then chemical constituents the total alkaloidal constituents of kurchi bark vary from 1.1% to 4.72% the main steroidal alkaloid is conesin at 20 to 30% the other alkaloids isolated include कोनार हेमॅन आणि कोनेमाइन कोनामाईन डायमिथाइल कॉनक्रू कॉनक्रुचीन अँड हॉलॉर हिमाइन इन ॲडिशन टू अल्कलॉइड्स द बार्क अल्सो कंटेन्स गम रेझिन टॅनिन लिपिओल अँड डिजिटॅन ग्लायकोसाइड हॉलॅडेसॉन आता कोनेसिनचं स्ट्रक्चर याच्यामध्ये दाखवलेलं आहे द अल्कोलॉयडल कन्स्टिट्युएंट्स ऑफ कुर्ची बार्क व्हेरी फ्रॉम का वन पॉइंट वन पर्सेंट टू फोर पॉइंट सेवन्टी टू पर्सेंट द मेन स्टिरॉयडल अल्कोलॉइड इज कोनेसिन दट इज ट्वेंटी टू थर्टी पर्सेंट हे आहे कोनेसिनचं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये अजून कुर्ची बार्कमध्ये काय काय असतं अल्सो कटेज गम रेझिन टॅनिन ल्युपिओल अँड डिजिटनॉल क्लायकोसाइड हॅलेडोसोन देन मायक्रोस्पी ट्रान्सफर सेक्शन टी एस आहे हा खुर्ची बार्कचा ट्रान्सफर सेक्शन ऑफ बार्क शोज कॉर्क कंपोज ऑफ युनिफॉर्मली अरेंज सेवरल लेयर्स ऑफ टँजेन्शियली इलाँगेटेड सेल कॉर्क वरच्या पोर्शनमध्ये बघा टी एसमध्ये कसा अरेंज्ड आहे कंपोज्ड ऑफ युनिफॉर्मली अरेंज सेवरल लेअर्स ऑफ tangentially elongated cells below cork is broad zone of cortex composed of thin walled irregular polygonal parenchymatous cells containing starch grains and prismatic calcium oxalate crystals groups of sclerides are scattered in the cortex Individual scleride cells are more or less rounded, oval, thick-walled with numerous pits. Cortex is limited below by a zone of groups of sclerides, which alternate with parenchymatous zone. Phloem consists of phloem parenchyma similar to. कॉर्टेक्स ट्रान्सवर्स लॉन्जिट्युडनली बाय मेड्युलरी रेज ॲट रेग्युलर इंटरवल्स मेड्युलरी रेज आर नॅरो वन टू टू सेल्स वाईड अँड अलमोस्ट स्ट्रेट तर ह्याच्यामध्ये ह्या टी एसच्या डायग्राममध्ये बघा कॉर्क आहे फेलोजन आहेत फेलोडम आहेत स्टोन सेल्स प्रेझेंट आहे कॉर्टेक्समध्ये हे सगळं प्रेझेंट आहे कॉर्टेक्समध्ये कॅल्शियम ऑक्झिलेट क्रिस्टल्स आहेत स्टार्ज ग्रेन्स आहेत आणि लास्ट पार्टमध्ये सेकंडरी फ्लोएम दाखवलेला आहे ही टी ही डायग्रॅम जी आहे ती टी एस ऑफ उर्ची बार्क आता त्याच्यामुळे आपण इथे बघूया स्केमॅटिक डायग्रॅम दाखवलेली आहे कुर्ची बार्कची त्याच्यामध्ये बघा कॉर्क प्रेझेंट आहे ग्रुप ऑफ स्क्लेराइड्स प्रेझेंट आहे देन स्क्लेराईड लेअर आहे स्क्लेराइड लेअर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स प्रेझेंट आहेत स्टार्ज ग्रेन आहे स्टोनसेल्स आहेत स्क्लेराईड लेअर आहे लास्टमध्ये हे आहे स्केमॅटिक डायग्राम आणि टी एस ओरिजिनल टी एस ऑफ कुर्ची बार्क देन स्टेनिंग डायग्नॉसिस मायक्रोकेमिकल टेस्ट इन दॅट फ्लोरोगिसनॉल प्लस कॉन्सन्ट्रे कॉन्सन्ट्रेटेड एस सी एल वन एस टू वन पोर्शनमध्ये घेतलं तर पिंक कलर शोज करतं लिग्निफाईड स्टोन सेल्स देन आयोडीन सोल्युशन जे आहे ते स्टार्च शो करतं वेन ब्ल्यू कलर देन कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड एस टू एसओ फोर टाकल्यानंतर स्टोन्स ज्या स्टोन सेल ज्या आहेत त्या ग्रीन कलर शो करतात देन ॲसिटिक ॲसिड इन्सोल्युबल क्रिस्टल्स कॅल्शियम ऑक्झॉलेट क्रिस्टल्स देन डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकण्याचं सोल्युबल क्रिस्टल्स होतात कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स देन सल्फ्युरिक ॲसिड सिक्स्टी पर्सेंट वेट बाय वेट घेतलं तर कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल जे आहेत ते सोल्युबल होतात आणि निडलशेप क्रिस्टल्स ऑफ सल्फेट ऑन ऑनस्टँडिंग निडलशेप क्रिस्टल्स ऑब्झर्वेशनमध्ये आपल्याला दिसतात देन नेक्स्ट आहे मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पावडर ड्रग कॉर्क सेल्स स्टोन सेल्स मेडुलरी रेज स्टार्ज कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स आणि फ्लोएम फायबर्स जे आहेत ते ह्या कुर्ची बार्कमध्ये दिसत नाहीत किंवा नसतात सेल कशी असते तर थीन वॉल्ट फ्यू कलरलेस अँड फ्यू आर विथ यलोईश ब्राऊन मॅटर देन स्टोन सेल्स कशा असतात तर रेक्टँग्युलर टू ओव्हल इन शेप वॉल्स स्ट्रेटेड पिट्टेड अँड लिग्निफाईड सराउंडेड बाय शीत ऑफ पॅरेन्कायमॅटस सेल्स कंटेनिंग कॅल्शियम ऑक्झाईट प्रिझम्स शो ग्रीन कलर विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड तर स्टेनिंगची जी आपण टेस्ट बघितलं त्याच्यामध्ये बघितलं की सल्फ्युरिक ॲसिड कॉन्सन्ट्रेटेड आपण जेव्हा हे करतो केसवरती टाकतो त्यावेळेच्या ज्या स्टोन सेल आहेत त्या ग्रीन कलर शो करतात दॅन मेड्युलरी रेज पॅरेनकायमा सेल्स आर ॲट राईट अँगल पॅरेनकायमा सेल ॲट राईट अँगल स्टार्च प्रेझेंट आहेत फ्यू असतात सिंपल ग्रेन्स असतात देन कॅल्शियम ऑक्झिलेट क्रिस्टल्स प्रेझेंट आहेत आणि फ्लोएम फायबर जे आहेत ते ह्याच्यामध्ये अबसेंट असतात ही मेन कॅरेक्टर आहेत पावडर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत कुर्ची बार्कच्या कॉर्क सेल स्टोन सेल मेड्युलरी रेज स्टार्च कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल आणि फ्लोएम फायबर यूज काय आहे कुर्ची बार्कचा तर अँटी डिसेंट्रिका अँटी हेल्मॅन्टिक ह्याच्यासाठी यूज केलं जातं डायरिया कंडिशनमध्ये तर बार्क इज कन्सिडर्ड टू बी स्टोमॅचिक आस्ट्रिंजन टॉनिक देन अँटी डिसेंट्रिक फेब्रिफ्यू अँड अँटी हेल्मॅन्टिक कुर्ची बार्क इज यूज टू क्युअर अमेबिक डिसेंट्री अँड डायरिया हे त्याचे यूज आहेत काय बघितलं कुर्ची बार्क त्याच्या आधीच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय काय बघितलं आहे क्लो बघितलं आहे फनेल बघितलं आहे सिनेमन बार्क बघितलं आहे इफेड्रा बघितलं आहे सेन्ना ल्यूज बघितलं आहे आणि आता आपण बघितलं आहे ते कुर्ची बार्क थँक्यू